नमस्कार, मी श्रीज चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। माधुरी मडावी यांना मॅचचा दिलासा नाहीच, मॅचचा स्टे देण्यास नकार। दिग्रस येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत असताना माधुरी मडावी या आपल्या कारणे वादग्रस्त ठरल्या होत्या। दिग्रसच्या नागरिकावर त्यांनी अवाढव्य टॅक्सचे ओझे वाढवले होते। त्यांच्या कार्याला विरोध म्हणून आम्ही दिग्रसकर संघटनेने दिग्रस बंद, आमरण उपोषण व मुख्याधिकारी हटाव सारखे आंदोलन केले होते। परंतु लोकसभेची आचारसंहिता लागल्याने आम्ही दिग्रसकर संघटनेने त्यावेळी तुर्तास आंदोलन स्थगित केले होते। आम्ही दिग्रसकरच्या आंदोलनकर्त्यांना हेरून त्रास देण्याच्या उद्देशाने मुख्याधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना टार्गेट करून कारवाई सुरू ठेवली। इतकेच नव्हे तर दिग्रस बायपासवरील जुन्या रेल्वे मार्गावर जे अतिक्रमण होते ते अतिक्रमण महसूलचे असताना त्यांना नोटीस देऊन स्वतः हजर राहून मुख्याधिकारी यांनी त्यांचे अतिक्रमण ध्वस्त केले। अनेक सामान्य जनतेचे अतिक्रमण ध्वस्त केले, परंतु 103 लेआउटवर धनाढ्यांचे अतिक्रमण असताना त्यांना हात सुद्धा लावला नाही। चांगल्या उद्देशाने मोठमोठ्या नाल्यावरील अतिक्रमणे जरूर हटवली, पण खोदलेल्या नाल्या जैसे ते ठेवल्या। पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन प्रत्येक भागात पोहोचवली खरी, परंतु विद्रूप झालेले रस्ते जैसे ते ठेवले। शहराचा अर्धा अधिक भाग खड्डेमय असताना त्यांचे नियोजन केले नाही, त्यामुळे नगर परिषद दिग्रसवर जनता रोष व्यक्त करीत होती। दिग्रसला कापसाची बाजारपेठ म्हणून नाव लौकिक मिळून देणाऱ्या वडवाला जिनाला सीलबंद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनीच केले। इतकेच नव्हे तर पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी शहराच्या काही भागात दौरा केला असता नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली, तर त्यांच्याच पक्षातील अनेकांनी भाऊकडे तक्रार केली। या सर्वाचे परिणाम म्हणून 10 जुलै रोजी मुख्याधिकारी यांच्या बदलीचे आदेश धडकले। या बदली विरोधात माधुरी मडावी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटमध्ये आव्हान दिले। त्याबाबत आज दिनांक 12 जुलै रोजी मॅटने निकाल दिला असून मॅटने मुख्याधिकारी यांना दिलासा दिलाच नाही। मुख्याधिकारी यांनी मॅटकडे धाव घेताच दिग्रसचे माजी नगराध्यक्ष जावेद पहलवान यांनी कॅव्हेट दाखल करण्याच्या उद्देशाने माधुरी मडावी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे केलेल्या तक्रारी तसेच आम्ही दिग्रसकर संघटनेने केलेल्या आंदोलनाची माहिती दिल्याचे समजते। मुख्याधिकारी अतुल पंत यांनी नगर परिषद दिग्रसचा कार्यभाग घेतला असून त्यांनी काम करणे सुरू केले आहे। अफजल खान, ऋषिकेश, हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातमीच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।